जत तालुक्यात कोरोनाने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आलेली असताना दुसऱ्या बाजूला महावितरणने वीज बिलाची सक्तीची वसुली चालू केली आहे. वसुलीसाठी ज्यांचा काही संबंध नाही अशा खासगी लोकांची नियुक्ती करून दमदाटीने वसुली केली जात आहे. कोणतीही सूचना न देता वीज कनेक्शन कट केले जात आहेत. सध्याचा कठीण काळ बघता महावितरणकडून जो मिनिमम चार्ज लावला जातो तो लावू नये. या मागण्या मान्य न झाल्यास महावितरण कार्यालयासमोरच निषेध नोंदवित रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तदान करण्याचा इशारा चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे तुकाराम बाबा महाराज यांनी दिला आहे. निवेदनात नमूद केले आहे की जत तालुक्यासारख्या दुष्काळी भागात गेल्या 2 वर्षांपासून समाधानकारक पाऊस पडत असला तरी शेतीमालाला दर नाही. सध्या सर्वच प्रकारच्या घटकांना कोरोना महामारीच्या संकटाशी झुंज द्यावी लागत आहे. सामान्य जनता अल्पभूधारक शेतकरी लहान मोठे उद्योजक व्यापारी यांची आर्थिक परिस्थिती कमालीची खालावली आहे. शेतीमालाला दर नाही, शेतकरी अडचणीत आहेत अशा कठीण परिस्थितीत देखील केंद्र सरकार तथा राज्य सरकारला दया येत नाही. तर कोरोनाची स्थिती आटोक्यात येत असतानाच विद्युत मंडळाने सक्तीची वीज बिल वसुली सुरू केली आहे. बागडे व मानवमित्र संघटनेच्या माध्यमातून माननीय तहसीलदार साहेब यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे. त्या निवेदनात असं म्हणलेलं आहे की जत तालुक्यामध्ये गेल्या 2 वर्षापासून समाधानकारक पाऊस पडतोय. 2020 पाऊस पडला, 2021 पण पाऊस पडला, पण ह्या पाऊस जरी पडला असला तरी देखील जे शेतकऱ्यांना जे पीक उत्पादन झालेलं आहे त्या पिकातून मोबदला मात्र काहीही भेटलेला नाही आहे. कारण का कोरोना आणि कोरोना या कोरोनाच्या महामारीमध्ये शेतकऱ्यांचं मोठं अतोनात नुकसान झालेलं आहे. त्यांच्याकडे लाईट बिल भरण्यात देखील पैसे नाहीत. व्यावसायिकवाल्यांचे मोडतोड झालेले आहे. तर आज जी लाईट जी कंपनी आहे त्यांच्या माध्यमातून लाईट कट केलं जात आहे. त्याचबरोबर मिनिमम चार्ज ज्याचा 50 HP आहे त्याला 12-15 हजारच्या घरामध्ये मिनिमम चार्ज आहे. ज्याचा 25 HP लाईट आहे त्याला कमीत कमी 7-8 हजार रुपये मिनिमम चार्ज आहे. मग 2-3 महिन्यामध्ये जर समजा ह्या लाईट बंद असतील आणि वापरत नसेल आणि कंपन्या बंद असतील किंवा व्यवसाय बंद असतील तर त्या माणसांना मिनिमम चार्ज हा कंपल्सरी भरावा लागतोच. तर माझी या निवेदनामाध्यमातून अशी विनंती केलेली आहे की हे मिनिमम चार्ज कॅन्सल 100% व्हावेत आणि सरळ जे बिल आहे ते सरळ बिल घ्यावं.